केंद्र की स्मार्ट सिटी योजना में नवी मुंबई का विकास अपने मार्ग पर है। इस योजना में स्मार्ट सिटी की अंतिम यादी में खुद को सर्वश्रेष्ठ बनाने के लिए नवी मुंबई महापालिका ने कोशिश शुरू कर दी है, जिसके लिए विभिन्न उपक्रम कर अधिकारी वर्ग, लोक प्रतिनिधि, पत्रकार, समाज सेवक इस तरह लोगों को साथ में लेके शहर का हर तरह से विकास करने की संकल्पना मनपा ने की है। स्मार्ट सिटी के उपलक्ष्य में मंगलवार को मनपा आयुक्त ने सभी पत्रकारों की बैठक लेके इनसे संवाद साधा। इस मौके पर स्मार्ट सिटी के लिए किए गए कार्यक्रमों और आयोजित किए जाने वाले उपक्रमों की विस्तृत जानकारी प्रेजेंटेशन द्वारा दी गई। यहां उपस्थित पत्रकारों ने अच्छा प्रतिसाद देते हुए नए नए संकल्पना और विकास के सुझाव दिए। सर्वात पहले तुम्हें डीपी प्लान तैयार करायला हवा, तो गरजेचा आहे। शहराला डीपी प्लॅनच नाहीये, तो करावा। आणि त्याचप्रमाणे जी अथॉरिटी आहे, जे सिडको आहे, पालिका आहे, MIDC आहे, तर ती अथॉरिटी एकच राहावी। नागरिकांना सगळीकडे धावत सुटायला नको, जर सिडकोचा तर सिडकोकडे जा, पालिकेकडे, म्हणजे दोन दोन अथॉरिटींना टॅक्सेस आणि हे पे करणं चुकीचं आहे। सर, सगळ्यात पहिलं म्हणजे जर आपण केरलासारख्या शहरात बघितलं, रस्त्यावरती कोणी थुंकत नाही, पण नवी मुंबई शहरात मात्र येता जाता पामबीच मार्ग असेल, ठाणे बेलापूर मार्ग, मोठ्या प्रमाणात थुंकणाऱ्यांची संख्या जास्त आहे। जर ते आव्हान आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं तर तो एक आपण राबवू शकतो। दुसरं म्हणजे सर, STP प्लांटचं पाणी आज तागत आपण त्याचा उपयोग, हे फक्त आपण वारंवार पांढरा हत्ती म्हटलं जात आहे, पण त्याचा उपयोग आपण करत नाही। जर ते पाणी आपण योग्य पद्धतीने वापरलं तर आहे मोरबे डॅममध्ये जितका पाण्याचा साठा आहे तो आपण पिण्यासाठी वापरू शकतो। स्मार्ट सिटी के तमगे को हासिल करने के लिए पर्याप्त सभी सुविधाओं की पूर्ति करने के लिए कटिबद्ध होने का प्रतिपादन मनपा आयुक्त दिनेश वाघमारे ने किया। याच्यामध्ये सजेशन आपण घेतले होते आणि याला फार मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळपास 3.5 लाख लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि या 3.5 लाख लोकांनी शहरामध्ये काय पाहिजे, त्यांची कल्पना काय आहे, शहराचं विजन काय असावं, शहरामध्ये पुढे डेव्हलपमेंट कशी असावी, याबाबत त्यांची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि याच्या बेसिसवर आम्ही स्मार्ट सिटीचा कन्सेप्च्युअल प्लॅन आपण तयार केलेला आहे। लोगों को साथ लेके स्मार्ट सिटी अंतर्गत शहर के विकास के खातिर जनजागृती की जा रही है और ऑनलाइन प्रणाली विकसित की गई है, पर इसको अच्छा प्रतिसाद नहीं मिलने पर दुख जताया गया। तो वही आने वाले समय में अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट को एक एक कर साकारने और सुविधाएं उपलब्ध कराने का विश्वास आयुक्त ने व्यक्त किया। इस मौके पर शहर अभियंता मोहन डगावकर समेत अधिकारी वर्ग उपस्थित रहे। वीडियो जर्नलिस्ट सूरज भगत के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।